शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, शेतकऱ्यांसाठी 31 जुलैपर्यंत नोंदणी करणाऱ्याच मिळणार या योजनेचा लाभ। अत्यंत मोठी बातमी आहे मित्रांनो। कोणती बातमी आहे त्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। चला तर व्हिडिओ चालू करूया। मोदी सरकारच्या पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर खरीप पिकाच्या विम्याची शेवटची तारीख 31 जुलै आहे। ज्या कर्जदार शेतकऱ्यांना विमा सुविधा नको असेल त्यांनी शेवटच्या तारखेच्या 7 दिवस आधी त्यांच्या बँक शाखेची लेखी कळावे। कर्ज न घेतलेले शेतकरी CSC बँक एजंट किंवा विमा पोर्टलवर पीक विमा स्वतः करू शकतात। पंतप्रधान पीक विमा योजनेच्या माध्यमातून अवकाळी पाऊस किंवा अतिवृष्टी झालेल्या पिकाची नुकसान भरपाई मिळते। हवामानातील अचानक बदल किंवा पावसाळ्याची वेळी बऱ्याच शेतकऱ्यांची महिन्याची कमाई काही क्षणातच वाया जाते। शेतकऱ्याच्या या समस्येवर विचारात भारत सरकारने 13 जानेवारी 2016 रोजी सुरुवात केली। पीक विमा योजनेत कोणत्या कारणामुळे मिळते नुकसान भरपाई? कृषी मंत्री म्हणाले की या योजनेअंतर्गत गारपिटी, जमीन धसणे, पाणी साचणे, धगफुटी, नैसर्गिक आगीमुळे होणाऱ्या शेतीने नुकसान मूल्यांकन करून नुकसान भरपाई दिली जाते। नैसर्गिक आपत्ती पिकाचे नुकसान झाल्यास केंद्र सरकारने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी 2016 अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू केली होती। तर कसा मिळतो लाभ बघा, पेरणीच्या 10 दिवसाच्या आत शेतकऱ्यांना अर्ज भरावा लागतो। नैसर्गिक आपत्तीमुळे तुमचे पीक खराब झाले असेल तर विमा रकमेचा लाभ देण्यात येतो। पेरणीपासून तर काढणी दरम्यान उभ्या पिकाची जर नैसर्गिक आपत्तिक रोग आणि कीटकनाच्या परिणामामुळे नुकसान झाले असेल तर या विम्याचा फायदा होतो। तसेच उभ्या पिकाची जर स्थानिक आपत्ती, गारपीट, दरड कोसळणे, ढगफुटी, वीज पडल्यामुळे नुकसान झाले तर याचा लाभ मिळतो। तसेच पीक विमा काढणीनंतर पुढील 14 दिवसापर्यंत शेतात सुकण्यात ठेवलेल्या पिकावर जर अवळी, मोसमी, चक्रीवादळ, गाळा, वादळाचा प्रादुर्भाव झाला तर नुकसान भरपाई दिली जाते। तसेच प्रतिकूल हंगामी परिस्थितीमुळे पिकाची पेरणी झाली नसते तर देखील विम्यापासून मिळतो लाभ। किती प्रीमियम भरावा लागतो बघा, खरीप पिकासाठी प्रत्येकी 2% प्रीमियम आणि रब्बी पिकासाठी 1.5% प्रीमियम भरावा लागतो। या योजनेत व्यावसायिक आणि बागायती पिकासाठी विमा संरक्षण देखील प्रदान करते। या शेतकऱ्यांना 5% प्रीमियम भरावा लागतो। तर शेतकरी मित्रांनो, लाभ मिळवण्यासाठी या कागदपत्राची आवश्यकता बघा। शेतकऱ्याचा एक फोटो, ओळखपत्र, निवासाचा पत्ता म्हणून एक पुरावा, 7-12 उतारा शेताचे पिकाचा पुरावा द्यावा लागतो। शेतकरी या दाव्यासाठी शेतकरी विमा कंपनीचा टोल फ्री नंबरसुद्धा आहे मित्रांनो, 1800-200-5142 किंवा 1800-120-9090-90 संपर्क साधू शकतात किंवा विमा कंपनी कृषी विभाग तंत्रज्ञांनी संपर्क साधू शकतात। यासाठी 72 तासाचा कालावधी निश्चित केला आहे। नुकसान झाल्यास शेतीने नुकसान मूल्यांकन करून पैसे दिले जातात। तर मित्रांनो, नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा। अजून एकदा पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, 31 जुलैला नोंदणी करण्यात मिळणार या योजनेचा लाभ। जय हिंद, जय महाराष्ट्र।